नमस्कार मित्रांनो आज आपण स्व श्व आणि ज साठी मोठ्याच्या वर्तुळाचा उपयोग केला जातो ते बघूया या पाठामध्ये स्वचे जे वर्तुळ असतं ते स वर्तुळाच्या दुप्पट मोठे काढलं जातं आणि ते शब्दाच्या प्रारंभीमध्ये आणि शेवटी काढलं जातं जसं स च वर्तुळ आपण जसं सच्या वर्तुळाचा उपयोग केला अगदी तसंच आहे फक्त ह्या वर्तुळाचा उपयोग सच्या दुप्पट करायचा आहे तर बघा कसं येईल स्वाती असेल स्वाती हा स हा जसा स च वर्तुळ आहे छोटा तसा हा मोठा काढायचा स्वाती आला म्हणून लाईनच्या वरती स्वा आणि हाती श्वेत श्वेत अ आला म्हणून लाईन वरती श्वेत तसंच विश्वनाथ विश्वनाथ हा वी लाईनच्या मधून श्व आना ना आणि हा थ त्यानंतर बघा विश्व हा लाईनच्या मधून वी आणि हा श्व मोठा त्याचप्रमाणे शब्दाच्या मध्ये आणि शेवटी येणाऱ्या ज करिताही या वर्तुळाचा उपयोग करावा जसाठी कसा उपयोग करायचा बघा पूजक हा पू लाईनच्या मधून हा ज मोठा केला आणि हा ल क पूजक ताज ताला म्हणून वरती ताज काज रजनी हार ज मोठा आणि नी शब्दाच्या प्रारंभी येणाऱ्या स्व श्व आणि स्वयं याकरिताही वर्तुळ तुटक किंवा जोडून काढावे जसं बघा स्व श्व आणि स्वयं यासाठी तुटक किंवा जोडून जसं बघा श्वेत लाईन वरती स्वेद, स्वेद। श्वेत स्वयंपाक पाक। हा स्वयं याचा याचा उच याचा उच्चार स्वयं करायचा आणि हा पाक तुटक काढायचा आहे श्वान श्वान अश्व आणि न श्वान स्वयंभू स्वयं भू स्वयं हा आणि हा भू स्वयंभू स्वहस्ते स्वहस्ते स्व आणि हा हस्ते तसंच बघा षष्टीचा चाची चे च्या या प्रत्ययाकरिताही या वर्तुळाचा उपयोग करावा हे वर्तुळ जोडणे शक्य असेल तेथे ते जोडून काढावे आणि जोडणे शक्य नसेल तेथे तुटक काढावे षष्टीच्या चाची चे व चा या सर्व प्रत्ययाकरिता मोठ्या वर्तुळाची योजना केली आहे पर परंतु झटपट व अचूक लिपंतराच्या दृष्टीने वरील वर्तुळात पुढील प्रमाणे फरक करण्यात येत आहे चा या प्रत्ययाकरिता संबंधित संकेत आकृतीस एक मोठे वर्तुळ जोडावे चा असेल तर मोठे वर्तुळ जोडावे जसं बघा रामा आणि हाचा रामाचा असेल तर आपण घडणार रामा आणि हातचा नंतर बघा ची असेल तर दोन ची प्रत्यय करिता वर्तुळात एक लहान असे टिंब द्यावे जस रामा ची आरामा आणि ची सॉरी रामाची सज बघा चे या प्रत्ययाकरिता त्या वर्तुळात उसट तिरपी रेखिका काढावी जसे बघा रा आणि हा चे चेसाठी चे पुसट तिरपी रेखिका काढावी चहासाठी साठी जी वरची चे ची रेखिका काढली आहे त्याच्या विरुद्ध वरच्या तिरप्या रेखी रेखिकेच्या विरुद्ध रेखिका काढायची आहे काढावी जसं बघा रा मा आणि च्या रा रामा आणि आपण त्यासाठी अशी लाईन काढली आहे ते यासाठी अशी त्याच्या विरुद्ध काढायची आहे रामाच्या जेव्हा वरील प्रत्ययांना च हे शब्द योग्य येत असेल तेव्हा संबंधित वर्तुळयुक्त संकेतरेखा रेखा मधमध पुसट रेखिकेने काढावी जस बघा हा जला रामा चा आपण ते बघितलं रामाचा आलं तर कशी काढायची त्यालाच रामाचाच आलं तर हा रा मा आणि चाच असेल तर असं मधोमध कट करायचं जसं रामा आपण म्हणतो ना ती रामाचीच गाडी आहे असं तसं कट द्यायची रामाचेच आपण चे रामा साठी ही साईन वापरली आहे इथे कट करायचं आणि रामा रामा चाच हा हा जो च आहे हा जोडून आल्यानंतर या रामा चाच याच्या विरुद्ध आणि हा च जोडून आल्यानंतर इथे कट करायचं त्यानंतर बघा अनेक वचनी शब्दाच्या सरळ संकेत रेखेने शेवट होणाऱ्या संकेताकृतीला जोडून येणारे षष्टीचे स्ववृत्त उलट बाजूने लिहावे आता बघा समजा अनेक वचनी शब्द असतील तर त्याच्या सरळ संकेत, संकेत शेवट होणाऱ्या संकेताकृतीला जोडून येणारे जे षष्टीचं स्ववृत्त असतं त्याला उलट बाजूने लिहायचं कसं बघा जसं समजा हा शब्द आहे पोरांचे जसं बघा हा शब्द आहे पोराचे सॉरी पोराचे चे हा एकवचनी शब्द झाला म्हणून हा पोरा आणि हा चे काढणार आपण त्यानंतर हाच जर अनेक शब्द आला रांचे म्हणजे अनेक पोरांचे हा एकवीस हा एकवचनी झाला एकच पोरगा आहे आणि इथे अनेक पोरांचे आहे म्हणून इथे आपण पो रा आणि हा च या दिशेने काढणार बरोबर त्यानंतर बघा स्वच्छ वर्तुळानंतर येणारे च व्यं हे व्यंजन अव्यय म्हणून आले तर त्याकरिता ज्या संकेत रेखेस जोडून ते वर्तुळ काढले असेल ती संकेत रेखा एका लहानशा तिरप्या रेखिकेने काढावी जसं बघा आता हे स्वचं वर्तुळ आलं जसं विश्व हा झाला विश्व नंतर त्याला च जोडून आलं विश्व च विश्व च आता ही च जे आहे ते इथे कट करायचं आहे मधोमध मद। त्यानंतर बाज बाज, बाज। झाला बाज आणि हा बाज च आणि हा च निकट केला त्यानंतर स किंवा ज च्या वर्तुळानंतर येणारे षष्टी चे, चा ची चे चा हे प्रत्यय अनुक्रमे स ज ची संकेत रेखा का काढून तिला स्वच्छ वर्तुळ देऊन दर्शवावे जसं बघा रामाचा आता इथे बघा स किंवा ज च्या वर्तुळानंतर समजा षष्टीचे चा ची चे चा हे प्रत्यय जर आले तर स आणि ज ची संकेत रेखा काढायची अगोदर तिला स्वचे वर्तुळ देऊन दर्शवा दर्शवावे दर्शवावे म्हणजे कसं बघा आता समजा हा आला रा मा रामा एक नाव आहे आणि त्याला रामा हा चा जोडून आला म्हणून रा मा आणि हाचा तसच इथे वास वास आला म्हणून आपण काय करणार वा स असं काढणार आणि त्याला जर च जोडून आलं चे. तर त्याची संकेत रेखा का काढायची स ची वा सा आणि हे चे तसंच वीज वीज, वीज।, 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 वीज, वीज वी वी जे जे आता इथे वीज आलं म्हणून आपण वीज काढलं पण विजेचे आलं म्हणून आपण वी काढणार जची पूर्ण संकेत रेखा काढणार आणि त्याला च च वर्ष जोडणार त्यानंतर बघा स्व नंतर व ह किंवा य स्व नंतर व ह किंवा य आलं असेल ही व्यंजने आल्यास त्या स्वकरिता वर्तुळ काढता येत नाही म्हणून त्यावेळी त्या, त्या स्वकरिता स चे वर्तुळ आणि व ची संकेत रेखा यांचा उपयोग करावा तसेच शब्दाच्या मध्ये येणाऱ्या जग नंतर व ह किंवा य आल्यास ज वर्तुळ काढता येत नाही म्हणून त्या ज करिता ज ची संकेत रेखा का काढावी उदाहरणार्थ बघा स्वाहा स्... हे स्व आणि हा हा स्वाहा नंतर वाजवी आपण म्हणतो ना वाजवी हा वा ज आणि नंतर राजहंस राज हंस, राज हंस। इतर बाबतीत स वर्तुळाचे सर्व नियम स्ववर्तुळालाही लागून आहेत म्हणजे जसेच स वर्तुळाचे नियम आहेत तसे स्ववर्तुळालाही ते लागून आहेत आणि बघा आपण हे जे चा ची चे हे शब्द बघितले आहेत त्याचा आता ह्या गोलमध्ये तुम्हाला डॉट द्यायचा असेल तर त्याला वेळ लागतो किंवा लाईन काढायची असेल तर त्याला वेळ लागतो किंवा अशी लाईन काढली तरी त्याला वेळ लागतो तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची मराठी पक्की असली पाहिजे की कुठे आपण रामाचा काढतो कुठे आपण रामाचे काढतो कुठे आपण रामाची काढतो त्यावर तुम्हाला हे लक्षात येईल की हे नाही दिलं तरी चालू शकत आपण जसं म्हणतो की ते रामाचे पुस्त, पुस्तक आहे आता हे इथे मी काढलं रामाचे तर मी म्हणणार आहे का इथे की ते रामाचा पुस्तक आहे नाही म्हणणार म्हणून जेवढा होईल तेवढा याचा अभ्यास करायचा प्रॅक्टिस करायची तुम्हाला हे लक्षात येईल की कुठे चाची जे वापरायचं चा आहे ज्याची मराठी पक्की आहे त्याला हे एकदम सोपं आहे आणि हे, हे वापरण्यात खूप वेळ जातो त्यामध्ये आपला पुढचा शब्द सुटून जातो एक्झामला आपल्याला कोणी तेवढा वेळ देत नाही त्यामुळे याचा अभ्यास व्यवस्थित करा धन्यवाद